नमस्कार मित्रांनो, मराठी शाळा प्रेझेंट्स चला शिकूया उकार। नमस्कार मित्रांनो, मराठी शाळा या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी एक अतिशय चांगला व्हिडिओ जो इयत्ता पहिलीपासून सगळ्यांना उपयोगी पडणार आहे तो आज आपण टाकणार आहोत। तत्पूर्वी सांगू इच्छितो की आपले जवळपास 19,000 सबस्क्रायबर झालेले, ते फक्त तुमच्यामुळे झालेले आहेत आणि 11.5 लाख व्ह्यूज आपल्या चॅनलला मिळालेले आहेत। ते फक्त शक्य झालेलं आहे आपल्या सहकार्यामुळे, तुमच्या सहकार्यामुळे। चला तर बालमित्रांनो आणि पालकांनो आणि शिक्षकांनो, आज आपण अतिशय छान असा व्हिडिओ इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी बनवणार आहोत। पूर्ण व्हिडिओ पाहायचा आणि आपल्या व्हिडिओला शेअर करायचं विसरायचं नाही। सबस्क्राईब तर तुम्ही केलेलेच आहे आणि कमेंटसुद्धा करायचे, त्या कमेंटमुळं आम्हाला आणखी नवनवीन व्हिडिओ बनवायची कल्पना मिळते। चला तर आज आपण जाऊया पालकांच्या आग्रहास्तव, या ठिकाणी आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी आणि अनेक विद्यार्थ्यांसाठी। चल तर या ठिकाणी आपण पहा, या ठिकाणी जे चित्र आलेलं आहे हे चित्र कशाचं आहे ओळखलं तुम्ही? इंग्रजीत सांगायचं नाही, हे चित्र आहे, सांगा। येस, इंग्रजीत सांगायचं नाही, मराठीत सांगायचं, ठीक आहे ना। तर पहा, या ठिकाणी आपण या चित्राचं नाव लिहूया, पहा नाव पूर्ण झालेलं आहे का? नाही। आपल्या पालकांना माहिती आहे की नाव पूर्ण झालेलं नाही आहे, शिक्षकांना पण माहिती। या चित्राचं नाव काय आहे? कुत्रा। काय नाव आहे मराठीत? कुत्रा। तर कधी हे तर आहे क आणि त्रा, काय नाव आहे? क आणि त्रा। याचं कु कसं काय होईल सांगा? कु कसं काय होईल? तर आपल्याला काय करावं लागणार आहे? उकार द्यावा लागणार आहे, उकार द्यावा लागणार। तर उकार कसा देतात? या अक्षराच्या म्हणजे जे आपलं क आहे त्याच्या खाली आपल्याला असं अर्धगोल करावं लागतं, सुरुवातीला लक्षात घेण्यासाठी अर्धगोल करावं लागतं, तर त्याचं नाव कु असं होतं। मग क ला हा पहिला उकार दिलेला आहे तर त्याचं नाव कु असं झालं आणि त्याच्या पुढे त्रला तर काना आहेत, कु आणि त्रा, ठीक आहे ना। आता आणखीन एक चित्र तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे, हे लक्षात ठेवा। आता पुढचं जे चित्र येणार आहे ते तुम्ही पहा, निरीक्षण करा आणि मला सांगा पुढील जे चित्र आलेलं आहे ते कशाचं आहे, बघितलं? ठीक आहे, आता पहा त्याचं नाव मराठीत बरोबर आहे, काय नाव आहे? हा, तर पहा असं आपण प काढला आणि गला काना गा, वाचा बरं विद्यार्थी मित्रांनो, काय झालं? इथपर्यंत तर आपण वाचतोच, फ गा फ गा फ गा, पण याचं नाव तर तुम्ही वेगळेच सांगितलं होतं, काय सांगितलं होतं? फुगा। काय सांगितलं होतं? फुगा। तर पहा, फुगा ना होण्यासाठी आपल्याला या फला उकार लावावा लागणार आहे, खालून उकार लावावा लागणार आहे। तर कसा लावायचा? असा अर्धा गोल, सुरुवातीसाठी सांगतोय असा अर्धा गोल। मग झालं फला पहिला उकार, फु गलकाना गा फुगा, ठीक आहे, लक्षात आलं? या ठिकाणी आपण असा उकार देतोय हे तुमच्या लक्षात असू द्या, या ठिकाणी आपण असा उकार दिलेला आहे। आता इथपर्यंत आपल्याला कळालेलं आहे, आता मी तुम्हाला सांगतोय उकार कुठून आला, ठीक आहे। आता आपण जाऊया उकार कुठून आला, तर आता या ठिकाणी तुम्ही लक्ष द्या, बारीक लक्ष द्या, हे कोणतं अक्षर आहे मला सांगायचं, तुम्ही सांगायचं कोणतं अक्षर आहे, मूळ अक्षर आहेत की नाही? हा, मग कोणतं अक्षर आहे? ऊ आहे। कोणतं अक्षर आहे? ऊ। याचा आवाज कसा येतो? ऊ, ठीक आहे ना। चला, ऊचे किती प्रकार आहेत? दोन, हा एक ऊ आहे आणि हा एक ऊ आहे, बरोबर आहे, दोन प्रकार झाले। आता याला काय म्हणतात? याला म्हणतात पहिला उकार आणि याला म्हणतात दुसरा उकार,
ठीक आहे. ऊ आणि याचा आवाज थोडा मोठा येतो ऊ. याचा आवाज फक्त सोपा येतो असा सौम्य ऊ आणि याचा आवाज येतो ऊ. ठीक आहे. आता पहा याच्यामध्ये आपल्याला हा जो मोठा ऊ आहे मी तुम्हाला तो आपला जो पहिला ऊ आहे तो काढून दाखवतोय. या ऊ कडे लक्ष द्या. आता लक्ष दिल्यानंतर तुम्हाला कळेल मी काय सांगणार आहे ते बघा. उकार कसा तयार होतो ठीक आहे. आता या ऊ मधला आपल्याला जो शेवटचा भाग आहे तो असा जो आहे पहा तुमच्या लक्षात आना हा जो भाग आहे हा नीट पहा विद्यार्थी मित्रांनो आणि पालक मित्रांनो हा शेवटचा भाग आहे ठीक आहे. कसा दिसतो हा तुम्हाला या भागाचं आणि या भागाचा काही संबंध आहे का बघा बरं दिसतंय की नाही. परत एकदा बघा ऊ मधला त्या याचा आवाज ऊ आहे. आता मी इथं कट करतो या आपल्या ऊला आणि इथे आपण काय लावूया पहा नीट पहा रहिताना आपण लावूया आपला क आणि त्याच्या खाली हा आपला ऊ आला. आता काय झालं असेल सांगा. क आणि हा ऊ आहे आपला. त्याचा अर्धा भाग आपण खालचाच भाग घेतला. का घेतला कारण त्याचा आकार उकारासारखा आहे म्हणून तर आपल्याला काय म्हणायचंय ऊचा आकार उकार सारखा. मग उकार कुठून आला या ऊ मधून आला. उकार कुठून आला ऊ मधून आला म्हणून त्याला म्हणायचं ऊ. त्याचा आवाज काढायचा ऊ सारखा पहा. कल उकार कू. परत एक बघा या ठिकाणी आपण असा काढला ख काढला ख काढला आणि आता उकाराचा जो अर्धा ऊचा जो अर्धा भाग आहे खालचा एक अर्धा गोल तो काढून देऊया उलटा सी असा पहा. आता वाचा खला उकार खू. पहिला उकार खू. आता जाऊया थोडं पुढे ग काढूया. ग काढला. आता ग चा उकार तुम्हीच वाचायचा मी नाही वाचणार बाबा. ग चा उकार तुम्हीच वाचायचा. गला उकार वाचला बघा. कला उकार कू. खला उकार खू. गला उकार अरे 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 वाच अरे वाचलं वा 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 शाबाश वाचायला काही प्रॉब्लेम नाहीये. गला उकार गू. असेच करत 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 आपण उकार शिकणार आहोत. कला उकार कू. खला उकार खू. अशा प्रकारे या ठिकाणी आपण बघा कला उकार दिला आपण खालचा जो उकाराचा भाग आहे तो लक्षात ठेवा त्यालाच उकार म्हणायचं. खला उकार खू. गला उकार दिव्या गू. घला उकार घू. चल उकार चू. छल उकार छू. जल उकार जू. झल उकार झू. त्रल उकार त्रू. टल उकार टू. ठल उकार ठू. डल उकार डू. ढल उकार ढू. नल उकार नू. टल उकार तू. ठल उकार थू. डल उकार दू. ढल उकार धू. नल उकार नू. फलवकार पू. फलवकार फू. बलवकार बू. भलवकार भू. मलवकार मू. यलवकार यू. रलवकार बघा रला इथे उभा बरोबर. रलवकार रू. ललवकार लू. वलवकार वू. शलवकार शू. शलवकार शू. सलवकार सू. हलवकार हू. ळलवकार ळू. क्षलवकार क्षू. आणि न्यलवकार न्यू. आता या प्रकारात बघा या उकाराला आपण असा असा जो गोल करतो तो काही ठिकाणी केला जातो परंतु नाही केला तरी चालतो. लक्षात येण्यासाठी नंतर आपण आपल्या शुद्ध लेखनाच्या पद्धतीमध्ये आणि आपल्या अक्षराच्या पद्धतीमध्ये तो घेऊ शकतो इन्क्लूड करू शकतो. परंतु
सुरुवातीला द्यायची गरज नाही आहे. उकार आपण ज्यावेळेस उकाराचा भाग शिकतो अशा प्रकारे आहे. आता आपण काही उकाराचे शब्द पाहूया. पहिला उकार जो असतो तो कोणाला द्यायचा त्याचा एक नियम आहे, तो आपण सांगणार आहोत. फक्त काय करायचंय, पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे. या ठिकाणी आपण पहिला उकार कोणत्या शब्दाला लावायचा त्याचा एकदम अतिशय सोपा या ठिकाणी उदाहरण सांगणार आहोत. पहा, आपण पहिला शब्द लिहिला होता या ठिकाणी कुत्रा. काय शब्द लिहिला होता आपण? कुत्रा. ते तुमच्या लक्षात येतंय. यावेळेस सुरुवातीचे जे शब्द आहेत अतिशय दोन अक्षरी शब्द आहेत, याच्यामध्ये पहिला उकार आपण कधी लावतो? ज्यावेळेस पुढच्या अक्षराला काना वेलांटी असेल तर त्यावेळेस पहिल्या अक्षराला पहिला उकार लावायचा, हे लक्षात ठेवा. कुत्रा. त्याच्यामध्ये आणखीन काय आहे, आपण एक शब्द घेतला होता पहा, फुगा. फुगा हा शब्द घेतला, याला सुद्धा आपण काय लावला, पहिला उकार लावला. ठीक आहे, आणखीन काय शब्द घेते आपल्याला पहा, चुना. या याच्यामध्ये सुद्धा आपण पहिला उकार लावला. का लावला? कारण पुढच्या अक्षरांना काना आलेला आहे, हे लक्षात घ्या. मग त्यावेळेस पहिला उकार दिला जातो. या प्रकारे आपण नियम सांगायचा. आणखीन सांगा अशा प्रकारचे शब्द, बघा कुत्रा, फुगा, चुना. आणखीन सांगा, दररोज आपण भाजीमध्ये खातो मू, कळकाना, अळा, मुळा. ठीक आहे, हे दोन अक्षरी शब्द आपल्या लक्षात आलेले आहेत. आणखीन पहा, जलाउकार, जू, नलकाना, ना. या प्रकारे इथं हे तुम्हाला उकार काळ्या रंगात मी या ठिकाणी दाखवलेले आहे. कुत्रा, फुगा, चुना, मुळा, जुना, अशा प्रकारे आपल्याला पहिला उकार लक्षात ठेवायचा आहे. ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की उकार कशा प्रकारे लिहायचा आहे. या ठिकाणी काही शब्द आपण दिलेले आहेत, आणखीन अशा शब्दांचा सराव आपण अंकलिपीतून करायचा आहे. त्याचप्रमाणे मराठी प्रमाण भाषेसाठी आज मी तुम्हाला एक पुस्तक दाखवणार आहे, जे माझ्याकडं या ठिकाणी उपलब्ध असतं, मराठी हस्ताक्षर दर्शन, लक्ष्मण फकाराम रावले, नवनीत प्रकाशनचं हे पुस्तक आहे. हे आपण आपल्या मुलांसाठी अवश्य घ्यावं आणि याचा वापर शिक्षकांनी आणि पालकांनी करावायचा आहे. आणि त्यानुसार पहा आपण आपल्या मुलांना काय देतो. यामध्ये स्पष्ट उल्लेख आहे, या पुस्तकातली माहिती मी सांगणार नाही, सांगितली तर तुम्ही हे पुस्तक घेणार नाही. तुम्ही हे पुस्तक घ्या आणि याची माहिती जी आहे ती पूर्णपणे थोडासा वेळ घेऊन द्या वेळ आणि ती माहिती वाचा. जास्त पानं नाही आहेत, 31 पानं आहेत फक्त, आणि अतिशय कमी किमतीचं पुस्तक आहे, रावले गुरुजी यांचं मराठी हस्ताक्षर दर्शन. या प्रकारे आपण उकार शिकलेलो आहोत आणि उकारामध्ये मुलांना सराव द्यायचा आहे. पहिला उकार मृदू भाषेतील, म्हणजे त्याला आपण ऱ्हस्व उकार म्हणतो, त्याला गोल काढायचा नसतो. ज्याला आपण म्हणतो ना गोल, हां ते नाही काढायचं, म्हणजे त्याला आपण म्हणू या ठिकाणी गाठ काढायची नाही. ऱ्हस्व उकाराला गाठ काढायची नसते, ते दीर्घ उकाराला गाठ काढायची असते. सुरुवातीला ऱ्हस्व उकार म्हणजे पहिला उकार शिकवा, दुसरा उकार मुलं स्वतः शिकतील. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी मराठी, माझी शाळा मराठी. पाहत रहा मराठी शाळा. उकाराचा चार्ट तयार करायचा आणि उकाराचा सराव करायचा. फलाउकार फू, फू. फू गा, फू गा. शेअर, सबस्क्राईब, कमेंट, धन्यवाद मराठी शाळा.